सर मैम फ्रॉम बोले पानी स्क्वेर एक चौपन पन लालचंद सर पाया मिलते हैं तो मात्र एक जबरदस्त लेजेंड क्रिकेटर मन की ओख अपन पहतो के डी एच वगीलवाड़ा संघा सद्या स्थिति कोच या भूमिके में पाया मिलता सामना सुरू गेम ऑन गेम स्टार्ट गोलंदाज मार्क होती पहला षटक पाया मिले प्रदीक चोरमेकर फिरकी जादूगर आज मात्र हा स्पर्धे मध्य अपल संघाच अस्तित्व टिकन देवना का पद्धति गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं असेल. पहिली डिलिव्हरी हा चांगला चेंडू पूर्णपणे चेंडूला अडकतं खेळलाय विलास पाटी चेंडू खाली असतील आणि हा चेंडू पकडतोय तोपर्यंत मिळेल एक धाव धाव फलकावरती. आपण पाहू शकाल फलंदाजीच्या माध्यमातून प्रमोद पाहायला मिळतील नॉनस्ट्राइक एंडकडे हा लारा फलंदाज ज्याची बॅट आपण पहिल्या सामन्यामध्ये तापताना पाहिली होती या मैदानावरती मात्र नॉनस्ट्राइक एंडकडे हा चेंडूचा खेळ करून पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्ग होती प्रदीप पुणेचा सज्ज असेल समोर फलंदाज प्रमोद पाहायला मिळतील मारायचा प्रयत्न बन्नाट वेग पाहायला मिळालं आणि याच माध्यमातून येतो एक दाट चेंडू मात्र पंचांचा इशारा व्हाईटचा पाहायला मिळाला लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र एका धावेने पुणे दहा धावसंख्येमध्ये परिवर्तन स्कोरवरती धावा पाहायला मिळतात दोन धावा स्कोरबोर्डवरती. गोलंदाज तयार मारचा प्रयत्न फुले सुरुवात चेंडू यावेळी शतक्षण डीपला पाळा मिळेल सुभाष चेंडू खाली येतील आणि थोडीशी चुकी चेंडू सीमा पलीकडे चार धावांसाठी चौकार. जे आपण पाहू शकाल लालचंद सर थोड्याशा लई मध्ये पाहायला मिळतात त्यांच्याच माध्यमातून थोड्याच वेळात गोट्यासारखी देखील आपल्या मैदानावरती नाचगाण्याची मैफिल पाहायला मिळेल. चार धावा गोलंदाज सज्ज असेल यावेळी चांगला फटका पॅटर स्वीपचा प्रयत्न चेंडूने पॅट मध्ये चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये. डीबी बाई मात्र चेंडू खाली येतील आणि चेंडूची पकड देतोपर्यंत आपण यावेळी पाहतोय ती एक धाव तर फलंदाज बाद असेल प्रमोद पाहू शकाल फलंदाजीच्या माध्यमातून पहिला झटका मिळतोय तो वावंज संघाला फलंदाज प्रमोदच्या स्वरूपामध्ये धावसंख्येचा विचार केला सहा धावा स्कोरबोर्ड वरती प्रदीप चोरमेकर पाहायला मिळतील पहिला चेंडू सिंगल त्यानंतर व्हाईट आणि चौकार पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्या क्षणाच्या आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे आम्हा सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार डॅशिंग नेतृत्व सन्माननीय नगरसेवक महेश दादा गायकवाड मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचं ठिकाणी आगमन झालंय. आम्ही स्पर्धेच्या वतीनं सरपंच चषकाच्या वतीनं डीबी बाई मात्राणी विका दादा पाटील तसेच आमचे रॉकीबाई पाटील आमची संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ बाबंजे यांच्या वतीनं भाईंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. विकासाचा महामेरू अगदी आपण पाहिलं तर नेहमीच प्रत्येक क्रीडा स्पर्धेला जे आवर्जून भेट देत असतात असे व्यक्तिमत्व आपण पाहतोय व्यासपीठावरती आले त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम आलेल्या मान्यवरांचं पुण्यात आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेवी चषक आपलं सहर्ष स्वागत करतोय. बॅक टू द बॉलर यामध्ये डायरेक्ट हिट आणि आणखीन एक झटका मिळेल फलंदाज राज बॅक टू द डगआउट.
तर नवीन फलंदाज सज्ज असेल फलंदाजीच्या माध्यमातून मंदार गोलंदाज शेवटच्या गेलीवर घेऊन खूप चांगली गोलंदाजी अंकुश पाटील पाहायला मिळतील. रेग्युलर क्रिकेटर नाही आहेत मात्र चांगला प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतो. सिंगल प्राप्त होईल आणि एका धावीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या 8 धावा धावफलकावरती. कोणी विचार केला होता की या वावनचे ब संघ या स्पर्धेमध्ये व्हाईट कार्ड एंट्री घेईल आणि खऱ्या अर्थानं कोपर संघाला अजूनही पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवले गोलंदाजीच्या आधावरती प्रदीप चोरमेकर आणि श्रीमलंग स्पोर्ट वावनच्या संघानं. षटक क्रमांक पहिला समाप्त धावफलकी धावा पाहायला मिळतात. त्या 8 धावा दोन विकेटच्या सांगतेनंतर कोपर संघाच्या माध्यमातून डीजे व्यासपीठामध्ये आपण पाहतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार डॅशिंग नेतृत्व नगरसेवक महेशदादा गायकवाड यांना तुम्ही पाहता स्क्रीनवरती. मित्रो खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि सध्या त्यांच्या माध्यमातून आपला कल्याण महोत्सव हा कार्यक्रम देखील सुरू आहे. अनेक समाजकार्य दादांच्या माध्यमातून केली जात आहेत. 2020 तुम्हाला आठवत असेल की कोरोना महाकाल, त्या महाकालामध्ये दादांनी अगदी जनसेवा केली, प्रत्येकाच्या घराघरामध्ये अन्न वाटप केलं. खरंच जे योगदान दिलं 2020 मध्ये आमची खरं तर मलंगडची विभागातील जी जनता आहे ती कधी विसरणार नाही. आणि म्हणून तर आम्ही नेहमी सांगतो ना दादांबद्दल, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो साथ करा वो सबसे बडा. सर्वांचे लाडके आम्हा सर्वांचे लाडके आमच्या मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड आमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर आज या ठिकाणी बंटीदादा गायकवाड देखील उपस्थित झाले. त्याचबरोबर निलेशदादा रसा, हितेंद्रदादा मडवी हे सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी आले आहेत. त्यांचं सगळ्यांचं आपण स्वागत करू. आणि चंद्रसून दादा देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. नक्कीच असं म्हटलं जातं की जनसेवा ही ईश्वर सेवा आणि ईश्वर सेवा आपल्या मनात घेऊन ज्यांचं कार्य आपण पाहतोय ते कार्यसम्राट महेशदादा यांचं देखील स्वागत करूया. त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीच असतं 20% राजकारण, 80% समाजकारण आणि त्याच माध्यमातूनच आपण कार्यकाळ पाहतोय. त्यांचं स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅच कडे. बांधा सोमेकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. चांगला फटका शेतकरी डीप मध्ये चेंडूची पकड होईल तोपर्यंत मिळेल एक धाव आणि मध्ये याच माध्यमातून स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या जाऊन उपस्थिती 10 धावा स्कोरबोर्ड वरती. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बांधा सोरमेकर धाबेनुती ब्रेक लावण्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त झालंय. मात्र येथून कोपर संघाला जिंकायचं असेल तर कोपर संघाला गिअर चेंज करणं गरजेचं असेल. मोठे चौका षटकार खेचावे लागतील कारण की घरच्या मैदानावर खेळणारा वावनचा संघ ज्या पद्धतीने त्यांची व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आणि तदनंतर मात्र त्यांच्या अपोजिट संघाला पूर्णतः धूळ चाळत मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. आज मात्र कोपर संघावरती आपली वरचढ कामगिरी. क्लीन बोल्ड फलंदाज बाद ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं तो फलंदाज मात्र यावेळी तंबूच्या आशेला पडा मिळेल. लारा बॅक टू द डगआउट. पूर्ण प्रेक्षक वर्गाला तो फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठा झटका बॅक टू द डगआउट होताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचतात त्या 10 आणि विकेट यावेळी परतान ते जवळजवळ 3 फलंदाजीच्या माध्यमातून. न्यू बॅट्समॅन नक्कीच आपण पाहू शकाल. रणजित फलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळेल. मंदार आणि रणजित फलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतात. अतिशय चांगली कमालीची कामगिरी राहिली आहे गोलंदाज बांधा सोरमेकर आणि प्रदीप सोरमेकर या गोलंदाजीच्या माध्यमातून. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असं म्हटलं होतं की रापलेल्या भाताला किंमत ही जास्त असते आणि रापलेले क्रिकेटर आहेत. कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आपण त्यांना याच मैदान खेळताना पाहिलं आणि त्या मैदानावर ते अक्षरशः आपला मात्र हाकार माजवतात. अंदाज आहे पूर्णपणे मैदानाची त्यांची चाचपणी सातत्यपूर्वक होताना आपण पाहिले आहेत आणि तो खूप चांगला खेळ
आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र ढकलाय, चेंडू मात्र जातो काउ कॉर्नर डीपला. क्षेत्ररक्षक प्रकाश चेंडू खाली येतील, पकडतील. डेंजर एंड कडे आपण क्षेत्ररक्षक फलंदाजाला पाहतोय आणि याच माध्यमातून मिळतात त्या वेगवान दोन धावा. आणि दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा 3 विकेटच्या सांगतेनंतर. येथून मात्र प्लॅन ए नक्की वावनच्या संघाचं पूर्णपणे सक्सेस झालंय. जे दोन मोठे फलंदाज आपल्याला बाद करणं गरजेचं होतं, ते मात्र 2 षटकांमध्ये 3 विकेटनं प्राप्त केल्यात. मात्र प्लॅन बी कडे मात्र आपण आगे कुछ करताना वावनच्या संघाला पाहतोय. चेंडूचे लेंथ पावे लागेल, लाचेस रामच्याकडे इशारा करतील. इट इज अ व्हाईट. हा चेंडू पुन्हा रिमेनिंग करावा लागेल गोलंदाज भानुदास सुरमेकर यांना. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 13 धावा धावफलकावरती. पुढे जाते यार. हा चेंडू कोदून काढलाय, चेंडूला मात्र ढकललाय. चेंडू जातो लॉंगॉनला डीपला. चेंडू वरती क्षेत्ररक्षक धावून येतील, पकडतील, फेकतील. तोपर्यंत 1 धाव प्राप्त. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आलते 14 धावा. षटकातील विचार केला तर चेंडूंचा आपण खेळ पाहिलाय. 6 धावा खर्ची केल्या 6-1 विकेटच्या बहुमूल्य विकेटच्या माध्यमातून भानुदास सुरमेकर षटक क्रमांक 2 समाप्त करतोय 14 धावांवरती. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश पाटील. गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतील अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. 14 धावांवरती रोखलाय अजूनपर्यंत कोपर संघाला. मोठे फटके त्यांच्या माध्यमातून येत नाही. फुलन सुरुवात चेंडू, चेंडूला ढकलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पाहायला मिळतील मिड विकेटला. चेंडूची पकड चांगली फेकी. अंतर आपण पाहतोय 2 धावा स्कोरबोर्ड वरती. आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते ती मात्र यावेळी 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्या पद्धतीने विचार केला पहिल्या षटक प्रदीपने आतडलं होतं मी कौतुक करेन. मँडल पाऊस सर्कलमध्ये फक्त 8 धावा. त्याच्यानंतर भानुदास सुरमेकर यांचं देखील खूप चांगलं षटक पाहायला मिळालं 7 धावांचं आणि प्लस 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. मतलब प्रेशर क्रिएट केला जातोय पूर्णपणे पंचामध्ये. प्रोफेशनल पंच कित्येक वर्षाचा अनुभव. जर आपण वागील वाड्याचा विचार केला तर लालचंद सरांचं नाव नेहमीच अग्रेसर पाहायला मिळेल. आणि त्यांना आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये आमचे सर्वांचे लाडके डीबी मात्र आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आणि त्यांचा संघ अंकुश दादा आपण पाहू शकतो चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. रेग्युलर क्रिकेट खेळत नाहीये मात्र आज मैदानावरती त्यांना आपण पाहतोय. आणि याच माध्यमातून 1 धाव आणि धावसंख्येमध्ये परिवर्तन. धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळी 17 धावा धावपुस्तकावरती. आज भाईंना मात्र इन्व्हाइट केलं ज्या पदवी पाहिलं श्रीमलंग स्पोर्ट बस संघानं. आणि त्वरित त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे सर्वांचे लाडके मान्यश्री तर तिसऱ्या पंचाची माग आहे मैदानामध्ये. तिसरं पंच विशू कोळी सर आपण त्वरित जायचंय. विकेटवर जा जेणेकरून कोणत्याही संघावरती मतलब कोणत्या मनामध्ये शंका उपलब्ध न व्हावा यासाठी आपण विकेटवरती जा. आपण पाहू शकाल या येथील धावा 1-17 धावा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीचा जर विचार केला तर पूर्णपणे पाहू शकाल वावनच्या संघाला खूप इम्प्रेस केलं. व्हाईट कार्ड एंट्री आणि त्यानंतर मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजय आणि सेकंड सामन्यामध्ये देखील एक चांगली लढत त्यांच्या माध्यमातून दिली जाते कोपर संघाला. कोपर संघानं पहिल्या सत्राचा विचार केला तर अक्षरशः अपोजिट संघाला गादीत केलं होतं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. कोपर संघ या क्षणी मात्र धावांच्या साठी मात्र पूर्णतः प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. आणि याच माध्यमातून आपण चेंडू पाहतो डीपला. चेंडू खाली समीर येतात. चेंडूची पकड तोपर्यंत मिळेल ती फक्त 2 धावा. आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती यावेळी मात्र स्कोरवरती 29 धावा धावपुस्तकावरती. धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये 5 धावा आपण प्रकाशच्या पाहिल्यात. हा चेंडू वेगवान 50 वेग पाहायला मिळतोय. ऑप्टिकच्या मध्ये तो ज्वारक चेंडू होता आणि मात्र पूर्णपणे हा चेंडू यष्टरक्षकाच्या विसावतोय. डॉट चेंडूची सांगता आणि याच माध्यमातून 3रा षटक संपुष्टात येण्यासाठी 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून.
गोलंदाज तैयार, मारायचा प्रयत्न, बन्नाट वेग पूर्णपणे वेगानं बीट केलंय. आणखीन एक टॉर्च चेंडू, षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पूर्णपणे स्थगित पाहायला मिळते 29 धावा धावपदकावरती. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आले 8, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रकाश आपण पाहिला फक्त 5 धावा. आणि 3 षटकाचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर 29 धावा 3 विकेटच्या सांगतेनंतर कोपर संघाच्या माध्यमातून. हो विचार बांधील मंदिर आणि विहार, कार्य करीतो असे महान दादा कल्याणची हाय रशान. तर मैदानामध्ये आपण ड्रिंक्स टाइम पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, चौथं षटक यावेळी सज्ज असेल. आपण पाहू शकाल आमचे खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये अतिथी मान्यवर महेशदादा गायकवाड यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. दरवर्षी आपण ज्या प्रतियोगिता वावंजे नगरीमध्ये भरतो त्यावेळी आवर्जून ते उपस्थित दर्शवतात, त्याचं स्वागत असतील. एक चांगली लढत आपल्याला एन्जॉय करायला मिळते. एकीकडे कोपर 40+ संघ त्यांना फाईट करताना, वावंजे 40+ संघ घरच्या मैदानावर खेळताना मात्र संघ पाहायला मिळेल आणि त्यांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम आपण पाहतोय. अठरा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडू मध्ये जर विचार केला तर धावा यावेळी जमवल्या गेल्या त्या फक्त 19. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडू मध्ये इथून कमीत कमी 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल कोपर संघाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळतील. समीर शेख गोलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतात. समोर फलंदाज आपण पाहू शकाल रणजित, त्यांच्या माध्यमातून एक चांगली खेळी पाहायला मिळाली. 6 धाव्यांचं योगदान आपल्या संघासाठी देताना आपण पाहतोय. समीरचा चेंडू, चेंडू प्रहार, चेंडू फरार सीमा पलीकडे, यामुळे येतोय 6 धाव्यांसाठी षटकार. ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावांची गती वाढवणं गरजेचं होतं त्या पद्धतीचा फटका यावेळी फलंदाज रणजितच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 6 धाव्यांसाठी षटकार. काल मंत्र दिलं गेलं यावेळी श्रीमंत स्पोर्ट्स संघाचे आपण कोच याला पाहू शकाल गणित शेख यांच्या माध्यमातून काल मंत्र दिलं समीरला, म्हणजे काल मंत्रला पुन्हा साजेसं कार्य केलं जाईल का? फुललाय सर्वात चेंडू, चेंडू जाईल शतक संदीर्घ मध्ये, फलंदाज बाद आणखीन एक धक्का मिळेल तर नक्कीच कोपर संघाला फलंदाज रणजितची केली संपुष्टात. धावसंख्या आपण पाहू शकाल 25 वरती, मात्र आणखीन एक विकेट गिरतो पडतोय कोपर संघाचा. नवीन फलंदाज सुभाष मडवी पाहायला मिळतील. फलंदाजीच्या माध्यमातून धावांची गती पाहिली तर यावेळी खुंटताना पाहायला मिळते फक्त 25 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. समीर पण एकदा सज्ज असेल गोलंदाजच्या मार्कवरती. डावकुर्याचा गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून अँगल बनवतोय. चेंडू ढकललाय, चेंडू खाली आपल्याला सुभाष पाहायला मिळतील. चेंडूची पकड जे तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे आलताना पाहायला मिळेल. धावसंख्या जवळ उपस्थित 27 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. जर विचार केला समीरची गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 8 धावा आणि एक विकेट या अशी आपल्या गोलंदाजी पाहायला मिळते. इथून जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर येणार 3 चेंडू मध्ये कमीत कमी धावा खर्ची करावी लागते, कारण की कोपर संघाची गोलंदाजी अतिशय बेतक पाहायला मिळते. लाईन पावी लागेल, पंच आमच्याकडे इशारा करतात इट इज अ व्हाईट. हा चेंडू पुण्याचा रिमेनिंग करावा लागेल. आणि मात्र याच माध्यमातून धावसंख्येमध्ये परिवर्तन, 28 धावा स्कोरबोर्ड वरती.
गोलंदाज समीर शेख पाहायला मिळतील. ढाकुऱ्याचे गोलंदाज म्हटलं तर नैसर्गिक कला असते त्यांच्या माध्यमातून चेंडूला मात्र वळवण्यामध्ये अलकेत मात्र यश प्राप्त होते. तीच ढाकुऱ्याचे गोलंदाजी आपल्या पाहायला मिळेल. चेंडू विकेटच्या मागे खूप क्लोज विकेट पाहायला मिळालं आणि याच माध्यमातून मिळेल ती एक धाव आणि एखाद्याच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे आलते 29 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही दोन चेंडूचा शिल्लक असेल. एक अप्रतिम गोलंदाजी साकारली आहे. फलंदाज आपण पाहू शकेल इकडे सुभाष त्यांच्या सोमेत फलंदाज मंदार पाहायला मिळतील जे चौथ्या नंबरसाठी मेडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी गेले होते. मात्र त्यांच्या माध्यमातून मोठे चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. चांगला फटका यावेळी चेंडू कट केला. चेंडू मात्र जाईल गली रिझल मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील पकडतील आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव. एखाद्या विषय मध्ये स्कोरबोर्ड आले ते 30 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटची डिलिव्हरी गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटची डिलिव्हरी. हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र जी चेंडू पकडणं गरजेचं होतं. अंकुश पालीला आपण पाहू शकाल चेंडू पकडण्यासाठी आतोनात प्रयत्न केले जातात. मात्र हा चेंडू जाईल एक धावेल तर 5 स्वरूपामध्ये आणि धावसंख्येचा विचार करता 31 धावा. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल. वावंजर संघाला कोप्पर संघाच्या अगेन्स्ट एक चांगली लढत निर्माण झाली. दुसऱ्या सत्रातील आपण सामना एन्जॉय करतो एकीकडे कोप्पर 40+ आणि वावंजर 40+ यांच्या माध्यमातून. तर सेकंड स्पेल साठी जाऊया पुन्हा एकदा योगेश दादा मडवे यांच्याकडे. ओटू द योगेश दादा मडवे. थँक्यू सो मच सोनू. खर तर साहेबांच्या माहितीसाठी ही मॅच तुम्ही पाहतायत. कोप्पर जो कल्याण डोंबिवली मधून बिलॉन्ग करणारा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला होम संघ अर्थात इथलाच संघ जो मलंगट स्पोर्ट्स वावंजे तुम्ही पाहतायत. आणि दोन मॅच जिंकून संघ वाकलन जो क्वालिफाय झाला आजच्या अंतिम राऊंड मध्ये. वाकन संघाने दमदार परफॉर्मन्स केला आणि तो संघ आजच्या अंतिम राऊंड मध्ये पोहोचलाय. आज स्पर्धेसाठी वेळ काढून खर तर दादा उपस्थित राहिलेत त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. कारण आजची स्पर्धा आपण पाहिली तर सरपंच चषक 2023 हे 10वं पर्व आपण सगळेजण एन्जॉय करत आहेत आणि आज या स्पर्धेतला 30वा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. आज 40+ संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतायत आणि खर तर काही दिवसानंतर आपण पाहणार भागवत धर्म संप्रदाय प्रसारक मंडळ ठाणे रायगड जिल्हा वारकरी मंडळ आयोजित राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह जो उसाटणेमध्ये होणार आहे. गुरुकृपा विद्या मंदिर उसाटणेमध्ये होणार आहे. त्यामध्ये दादांचं देखील खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आमच्या स्पर्धेचे आयोजक भाई डीबी मात्रे सरपंच यांचं देखील खूप मोठं योगदान. जवळजवळ 200 लोक तिथे वाचन करणार आहेत आणि त्यांच्यासाठी खूप मोठं योगदान दिलंय भाईंनी देखील. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि स्पर्धेसाठी माहीत दादा आलेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. तर आपण सन्मान करूया या ठिकाणी. सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा, सन्मान आपल्या लाडक्या नेत्याचा, सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व दमदार नगरसेवक महिदादा गायकवाड आणि मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महिदादांचा आपण सन्मान करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी भाईंना विनंती करेल की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचे आहेत. इन ऍक्शन मध्ये भाई होते. खरं तर आज 40+ माध्यमातून त्यांनाही संधी मिळाली खेळण्याची. एक डाव आरोग्यासाठी ही संकल्पना महिदादा. खरं तर आज रायगड आणि ठाण्यामध्ये सुरू झाल्यापासून आपण अनेक खेळाडू जे 40+ झाल्यानंतर क्रिकेटला जॉईन झाले आहेत. कारण मलंगड क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील आपण 40+ संघटना तयार केली आहे. त्याच्या अध्यक्ष आहेत इंडिशेट पाटील आणि ग्रामीणचे आमचे महितदा पाटील यांचा सन्मान. वस्त्र अलंकार प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन आम्ही साहेबांचा सन्मान करतोय. बंदी दादा गायकवाड यांचा देखील सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यांचाही आपण शुभ सन्मान करूया. आज खर तर खूप मोठी जिम्मेदारी आहे. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह मित्रांनो सुरू होणार आहे. 2 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान मित्रांनो 2 जानेवारीला खूप मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आपल्या सर्व इतर समोरच्या सर्व गावातली मंडळी घेऊन आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. निलेश दादा रसाल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चंद्रसेन दादा यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जाईल.
चंद्रसेन दादांचा सन्मान होता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तसेच शुभ सन्मानित करतायत आमचे विकादादा पाटील, उपसरपंच समाज सेवक बाबनजे, अगदी या स्पर्धेचे ते देखील आयोजक आहेत. गेली 7-10 पर्व आम्ही एन्जॉय केले आहेत आणि निलेश दादा रसाल यांचा देखील सन्मान होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आज दादांच्या सोबत हे व्यक्तिमत्व देखील आले आहेत, नेहमीच दादांच्या पाठीशी उभे असतात आणि खरे तर आज त्यांचा देखील सन्मान होतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि त्यानंतर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महित दादा या स्पर्धेसाठी आले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आम्ही आभार व्यक्त करू. निलेश दादांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. सचिन दादा पाटील यांचा देखील सन्मान झालेला आहे. मी निश्चित साहेबांना विनंती करेल की आपण दोन शब्द या स्पर्धेबद्दल आणि 2 तारखेपासून जो होणारा राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याच्याबद्दल मनोगत व्यक्त करावे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमचे मित्र सरपंच डीबी म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामने आयोजित केलेले असतात. यावर्षी सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्साह दिसला. स्वतः आमचे डीबी शेट स्वतः खेळत होते, एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. मला वाटतं की 40+ हा जो आपल्या मलंगडला पण आपण सुरू केला त्याच्याने आरोग्य तर चांगलं राहतं, फिटनेस चांगलं राहतं, त्याचप्रमाणे आपल्यामधले जे खेळण्याचा परफॉर्मन्स आहे तो सुद्धा आपल्याला आज सुद्धा आपण दाखवू शकतो. ही एक आपल्यामधली एक ऊर्जा दाखवता येते, त्याच्यामुळे इतरांना पण आदर्श मिळतो. या ठिकाणी आपण अखंड सप्ताह राज्यस्तरीय होतोय, लाखो लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि बघा ना आपली बॉर्डरवरतीच आहे, उसाटणे आणि वावंजा याच्या बॉर्डरवरतीच आहे आणि तो अखंड महासप्ताह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी असणार आहेत. पूर्वी आपले समाजाला फक्त आगरी कोळी, समाजाला फक्त सुरा कोयते भांडणं ह्याचा एक दर्जा, एक लागलेला डाग होता, तो कुठेतरी पुसला गेलेला आहे. आज आपल्या समाजातले तरुण मुलं कीर्तनाच्या माध्यमातून असो किंवा या समाजामध्ये लोकांसाठी एक डीबी शेठ सारखे तरुणांना एकत्रित आणणारे काही आदर्श व्यक्तिमत्व असो यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारानं आपल्यामध्ये प्रबोधन झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्य स्थापनेपर्यंत पासून आत्तापर्यंत तो समाज आपला चालू आहे आणि समाजाचं योगदान आहे. त्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे की आपण समाजामध्ये काहीतरी आल्यानंतर देणं लागतो आणि आपण देतोय, हीच मोठी आपल्या लोकांची कर्तव्य बजावण्याची एक भूमिका आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना धन्यवाद देतो. हारणं जिंकणं महत्वाचं नाही, लढणं महत्वाचं आहे आणि आरोग्य जपणं महत्वाचं आहे. या माध्यमातून एवढंच सांगतो, जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आपण ऐकलंय आवाज, खरं तर मार्गदर्शन दिलं आमच्या स्पर्धेसाठी. मैदानांचं वाक्य माझ्या नेहमी नितेंद्र दादा म्हणूया, आपला सन्मान राहिलाय. नितेंद्र दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मैदानांचं वाक्य नेहमी आमच्या कानात गुंजलेलं असतं, खरं तर त्यांचं वाक्य आहे, जिंदगी कोण कहता की जिंदगी एक बार मिलती है, मौत सिर्फ एक बार मिलती है, जिंदगी तो हर सुबह नए मिलती है, बस जीने का तरीका आना चाहिए, एवरी मॉर्निंग इज ब्यूटिफुल. हे वाक्य त्यांचं आजही आमच्या कानामध्ये गुंजलंय. ते आमचे सर्वांचे लाडके, खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार डॅसिंग नेतृत्व सन्माननीय महित दादा गायकवाड यांचं दोन शब्द मार्गदर्शन ऐकलंय. थँक्यू दादा, आज या स्पर्धेसाठी आलेत त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. इतर दादा मडवी जे आता ज्यांची स्पर्धा आपण पार केली, खरं तर त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तर जाऊया पण एकदा मॅच कडे. आपण पाहू शकाल धावांची गती पाहिली तर पहिल्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतात त्या 15 धावा. तर याच दरम्यान वावंजस टीम साठी मात्र सुवर्ण संधी असेल. 2 षटकांसाठी 1000 कॅश प्राईज संदीप दाडावकर यांच्या माध्यमातून देण्यात येईल. बक्षिसांची खैरात आपण पाहू शकाल. संदीपजी दाडावकर यांच्या माध्यमातून 2 षटकांसाठी 1000 कॅश प्राईज. तर आमचे दिनू दादा
यांच्या माध्यमातून देखील हा कॅशबॅक दिला जाईल। जाऊया मॅच कडे आपण पाहू शकाल। षटक क्रमांक पहिला पाहायला मिळाला होता गोलंदाज लारा यांचं, खूप महागडं षटक ठरलं। त्यानंतर 15 धावांच्या फलकावरती बनवायचे त्या फक्त 33 धावा, आणि त्या 33 धावांचा पाठला करत असताना आपण वावन जे 40+ संघाला पाहतोय। व्हाईट कार्ड एंट्री, त्यानंतर मात्र चांगला खेळ। तर हा वेळी मात्र मिळे पहिला षटका, फलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश पाटील बॅक टू द डगआउट। फलंदाज बाद झालाय, फलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश पाटील बॅक टू डगआउट। पहिल्या चेंडूवरती आपले विकेट गमावली आणि नवीन फलंदाज विलास पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतील। आतापर्यंत धावांची गती पाहिली तर खूप चांगली येताना पाहायला मिळेल वावंजे संघाच्या माध्यमातून। मात्र प्रकाश पाटील फटका खेळणं गरजेचं होतं का, कारण की जर तिथं फलंदाजीचा क्रम पाहिला तर खूप चांगला आहे। मात्र आणखीन एक फलंदाज बाद, लेटकटचा फटका आणि याच माध्यमातून विलास पाटील बॅक टू द डगआउट। धावांचा विचार केला तर 15 धावांवरती आणखीन एक विकेट प्राप्त होते गोलंदाज राजू यांच्या माध्यमातून। बॅक टू बॅक दोन विकेट त्यानं संपादित केलं। यदी या चेंडूवरती विकेट घेतली तर या पद्धतीने आपण पाहतोय कमबॅक किंग गोलंदाज त्यांची पाहायला मिळेल आणि पहिले विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल। खूप चांगलं कार्य, पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आणि तेथून मात्र सामना टर्न करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजच्या माध्यमातून राजू हा गोलंदाज। सज्ज मारायचा प्रयत्न, चेंडू विकेटच्या मागे, एक धाव तर मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि एक दुसरे धावेचा प्रयत्न आणि दोन धावा धावफलकावरती आणि दोन धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे आल्याने पाहायला मिळेल 17 धावा धाव पुस्तकावरती। आता इथून बनवायचे तर सामना जिंकण्यासाठी 16 धावा। राजू हा गोलंदाज बॅक टू बॅक दोन विकेट घेतल्यानंतर या चेंडूवरती खर्ची केल्या त्यानं दोन धावा, आणि मात्र जर विचार केला तर चेंडूची फेकी केली ते 3 आणि 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजच्या मार्कवरती राजून। समोर फलंदाज बानुदास चोरमेकर फ्लाइंग स्ट्रोक, चेंडू माझा बराचसा बाहेर पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय, वाईडचा इशारा, अवंतर धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे जाऊन सरसावते 18 धावा धावफलकावरती। पुणे जातात असेल गोलंदाज, माझा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाई सीमा पलीकडे, साधारणसाठी षटकार। धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ज्या पद्धतीनं आपण फटका पाहिला भानुदास चोरमेकर यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी षटकार आणि तेथून मात्र धावांची गती वाऱ्याच्या वेगानं पाहायला मिळेल 24 धावा स्कोरबोर्ड वरती। एक चांगला खेळ आपण एन्जॉय करतोय। जर विचार कर संघाचे संगणक गणेश पाटील यावेळी दिसत नाही कुठे, खरं त्यांचा जल्लोष खूप वेगळा असतो। देखील म्हणतात
वाईट येईल आणि अवंतर धावसंख्येत भर 25 जावा स्कोरबोर्ड वरती। तर या समय आपण जयंतजी सांगण्याना आमंत्रित करूया, मंचकावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल। आणि आणखीन एक वाईट येतोय आणि वाईटच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये परिवर्तन, 26 धावा धाव पुस्तकावरती। आता गरज आहे फक्त 7 धाव्यांची। 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 2 चेंडूमध्ये 2 विकेट, मग आपण 200 फटका, पहिल्यांदा षटकार आणि तेथून मात्र वाईटची गोलंदाजी पाहायला मिळाली। चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉलला डीपला पाहायला मिळतोय, एक चांगला क्षेत्ररक्षण। दुसरीचा प्रयत्न भानुदास सुरमेकर, थोडेसे थकल्यासारखे जाणवतात, एक रेग्युलर क्रिकेटर नाही आहे तरी देखील मैदानावरती तो क्रिकेट खेळतात, हे मात्र क्रिकेटमध्ये प्रेम आहे त्यांचं। आणि मात्र 2 धावा धावफलकावरती, धावसंख्या जाऊन पोचते 28 धावेंवरती। हा चांगला फटका, चेंडू जाई सीमा फटका, मॅच विनिंग स्ट्रोक, एमएसोनी स्टाईलने सामना जिंकला। आणि हडलक असेल कोपर संघ चांगला परफॉर्मन्स दाखवला। आणि याच दरम्यान आपण उत्साह पाहू शकाल, डीबीवाय मात्र एकनाथ दादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य, त्यांचे